स्वप्न आणि अभिलाषा मणी बाळगून एक चांगलं टार्गेट सेट करण्याच्या प्रयत्नामध्ये ही सलामी जोडी आपण पाहतोय. ऋषी भोईर अतिशय इनफॉर्म फलंदाज, कारण आतापर्यंत त्याच्या नावाबती चार बाईक, यावर्षी खूप चांगला खेळ त्यानं केलाय. निश्चित तोच फलंदाज स्ट्रायकरमध्ये पाहायला भेटेल. तो नोच स्ट्रायकरमध्ये आपण पाहतोय जो केतन म्हात्रे, ज्याच्या नावाबती देखील पाच बाईक एक फोर व्हीलर आहे, तो फलंदाज नोच स्ट्रायकरमध्ये. पहिला चेंडू कट करतो इथे मात्र सुरक्षित रक्षण, ढेरारे किटचा प्रयत्न. पहिली धाव सिंगल इथे घ्यावी लागली, पहिली धाव घेताना संघर्ष करावा लागला. दोन्ही टीम एकमेका समोर येतात आणि आज एकमेका समोर असताना निश्चित एक चांगला मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटेल. यू आर द वॉचिंग बिग पॉइंट मॅच. सामना खूप रंगतदार असेल, दोन टीम मध्ये रफ अँड टफ. तर निश्चित पहिलं षटक आपण पाहतो, गोलंदाज तयार. पहिला पावर प्ले मध्ये उमेशचा वापर केला, बघा क्षेत्ररक्षण तुम्ही पाहाल. पावर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक तिसरी गेरच्या बाहेर, एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता मिड विकेट बाउंड्री लाईन वरती, एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला भेटेल लॉंग अपवरती, असे दोन क्षेत्ररक्षक केवळ. हा चेंडू इथे मात्र फाडल्यानंतर लाईन मात्र पाहावी लागते. यस, पंचांचा डिसिजन येतोय. इट इज अ वाईड आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर डिसिजन वाईड, लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी लगेच पाहिलं हा चेंडू स्वयर आणि इथे स्वयर घोषित करताना अतिरिक्त धाबा वाढतायत. एकूण धाब संख्या दोन धाबा, गोलंदाज तयार उमेश. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, हा चेंडू खूपच खोलवर होता. इथे शॉर्ट लेग रिजन मध्ये सुरक्षित रक्षण पाहायला भेटलं. सिंगल सिंगल दोन्ही फलंदाजांना आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि आपल्या डाबाला सुरुवात करताना इथे दोघांनी सिंगल न करून सुरुवात केली आहे. शांत सुरुवात आपण पाहतोय, शांत पवित्र मैदानावरती इथे घेतलाय दोन्ही फलंदाजांना. एक एक धाव घेत मात्र स्वतःचं अकाउंट ओपन करतात. एकूण धाव संख्या बिनबाद तीन. हा चेंडू ऑन साइट ला शपलून करण्याचा प्रयत्न. ऋषी भोई साठी चेंडू खूप चांगला होता. चेंडू पडल्यानंतर इथे बॉडीला स्पर्श करतोय आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे धाव मिळतीय. एकूण धाव संख्या धावपळकावरती फोर रन्स विदाउट लॉस, चार धाबा आपण पाहतोय धावपळकती लागल्यात. पापोपीच पहिलं षटक हाताताना खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटली, जास्तीत जास्त चेंडू खोलबर टप्प्याचे फेकलेत. मात्र इथे सेकंडवरती केतन म्हात्रे, केतन म्हात्रे इज व्हेरी डेंजर प्लेयर इन टेनिस क्रिकेट, बर टेनिस क्रिकेट मधला एक सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिले जात आहेत तो केतन म्हात्रे तुम्हाला पाहायला भेटेल. कारण निश्चित ऋषी भोईर केतन म्हात्रे निश्चित मी तुम्हाला सांगेल, कारण नेवाली पाड्याच्या मैदानावरती दोघं मॅन ऑफ द सिरीज झाले होते, बाईक देऊन दोघांना देखील सन्मानित केलं होतं. ते दोन फलंदाज मैदानावरती. हा चेंडू बैटी स्ट्रोक घुटणे टेक तमाशा देख, चेंडू यावीत जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, चेंडू सीमा पार षटकार. थँक्यू डीजे, जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय इथे. एबी डिविलियर्स स्टाईलनं चेंडूला फिडकावून दिला आणि जो स्ट्रोक मनीष पांड्याचा देखील फेवरेट आहे त्या स्ट्रोकला इथे कन्वर्ट केलाय. हा चेंडू लो पुलटोचा सरळ बॅक टू द बॉलर, स्क्रीन समोर घेऊन करतात जोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षक येतील चेंडूला उचलतील. मात्र इथे चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक केतन मातेच्या बॅट मधनं चौकार. तर एक फटका स्क्रीन समोर आपण पाहिला, जिथे धनुष्यबाण आहे तिथे मात्र मानबंधना दिली जाते चेंडूनं. एकूण धाब संख्या पुढे सरकताना पहिला पावपेचा खेळ सुरू असताना 14 धाबा. बडा बॅटिंग जबरदस्त सुरुवात मैदानावरती, संत आणि साबत सुरुवात केली. मात्र इथे शेवटच्या क्षणाला आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळत आहे. खूप चांगला प्रयत्न केला मिड विकेटच्या दिशेला, मात्र तिथे चेंडू थांबू शकले नाहीयेत. चेंडू निघून जातो मिड विकेटच्या वरनं. अजून एक शानदार षटकार.
चार चेंडू चार चौकार, काय क्लास पाहायला भेटला क्रिकेटचा। चौपेर फटकेबाजी मात्र इथे ऋषीपूरच्या बॅटमध्ये पाहायला भेटते। ज्या खेळाडूबद्दल मी सुरुवातीला चर्चा केली की हा खेळाडू यावर्षी खूप इनफॉर्म मध्ये आहे आणि आतापर्यंत त्याच्या नावाबाबत तब्बल चार बाईक आम्ही पाहिल्यात, तो ऋषीबोई स्वतःचा फॉर्म इथे कायम ठेवतो ना, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। काय क्रिकेटचा क्लास पाहायला भेटला आमच्या प्रेक्षकांना आणि आज इथे तो क्लास पुन्हा एकदा दाखवतो ना। हा ऋषीबोई एका बाजूनं स्वतःची गुणवत्ता सादर करतोय। जबरदस्त बॅटिंग, हा चेंडू फुल टॉस, इथे मात्र प्रहार केलाय, वाघाची डर काही त्याला प्रेक्षकांची आरोही, चेंडू सीमापार षटकार। थँक यू डीजे। हितेशवती चढवलेला प्रति हल्ला दुपारच्या या कडक उन्हामध्ये हितेशचा मात्र घाम काढलाय। एकूण तब्बल पाच चेंडू त्याने फेकले आहेत आणि तब्बल त्याने पाच चेंडू मध्ये इथे 22 धावा खर्च केल्यात महागडी गोलंदाजी। हा चेंडू फ्रंट फुटला आलेत, मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडूची फिचिंग बघा, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होती। पंच खूप चांगल्या पंचाची भूमिका निभवत आहेत, मेन पंच आपल्याला पाहायला भेटतो, यावेळेस स्वैरचा इशारा करतात बिबीशन मात्रे, मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत। निश्चित खूप चांगली पंचाची भूमिका आतापर्यंत त्यांच्याकडे पाहायला भेटली। अजून एक मोठा फटका, अनादर बिगिट, उघडा डोले पाणी, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वर सीमापार षटकार। तर निश्चित आपण पाहतो इथे दोन षटकांचा खेळ समाप्त झाला। पावर प्ले मध्ये प्रति हल्ला चढवला, इथे फलंदाजी करताना सुरुवातीला बघत शांत क्रिकेट दाखवला, शांत आणि संयमी खेळ केला सुरुवातीला। मात्र जिथे आपण पाहतोय इतर मातेनं अटॅकिंग रूप धारण केलं तेवढंच अटॅकिंग रूप धारण केलं मैदानावरती। यावेळेस ऋषीभोईनं दोघांनी मिळून पावर प्ले मध्ये खूप चांगली फलंदाजी केली आणि तब्बल इथे धाबा लावल्या, धावपळकावरती 49 विदाऊट लॉस। पहिल्या विकेटसाठी 49 धावीची साझेदारी तुम्ही पाहता, खूप चांगला मॅच तुम्हाला पाहायला भेटेल। कारण एका बाजूला देसाई टीम देखील खूप मोठा संघ आहे, बॅटिंगसाठी खूप चांगली बॅटिंग लाईन त्या संघामध्ये आहे, त्यामुळे त्या संघासमोर खेळताना इथे चांगलं टार्गेट देखील सेट करावं लागेल। कारण या खेळपेटीवरती 91 धाबा झाल्या फडकेपाडे टीमनं बनवल्या आणि त्या धाबा 25 मिनिटामध्ये चेस केला, इथे एक विक्रम आपल्याला पाहायला भेटला। ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियन टीमनं पहिल्यांदा निश्चित 50 ओव्हरमध्ये 434 धावा 2006 केल्या होत्या साऊथ आफ्रिकेविरुद्ध आणि त्याला उत्तर देताना 3.5 तासामध्ये 438 धावा विश्व विक्रम बनवला। हा चेंडू इथे चांगला फटका येतोय, पहिल्या चेंडूवरती रवी मातेचं स्वागत केलंय, वेलकम टू द ग्राउंड, वेलकम टू द चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषकामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार। याचबरोबर अर्धशतक कंप्लीट होत आहे जीजी स्पोर्ट वाकलन संघाचा, 53 धाबा आपण पाहतो मैदानावरती आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दोन चौकार दोन षटकारच्या मदतीनं पाच चेंडूमध्ये 21 धाबीची खेळी मैदानावरती केतन मात्रेने स्वीकारली आहे। काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय दुपारच्या कडक उन्हामध्ये, दोन बाजूंना 37 मिनिटं झाली आहेत, तापमान आपण पाहतो 30 सेल्सिअस इतकं तापमान मैदानावरती आणि या क्षणाला आपण पाहतोय एका बाजूनं प्रति हल्ला चढवलाय प्रत्येक गोलंदाजाभोवती यावेळेस जीजी स्पोर्ट बाकल्या संघाच्या फलंदाजांना। एकूण धाव संख्या 53 विदाउट लॉस, दोघांमध्ये पार्टनरशिप पाहायला मिळतीय। हा चेंडू सुरेख होता, यावेळेस मात्र गुडलेंचा वापर केला, रवी मातेकडे अनुभव खूप आहे, बऱ्याच वर्ष क्रिकेटला दिली आहेत आणि आज अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानावरती उतरल्यात। जरी पहिला चेंडूवरती चौकार आला तरी मात्र इथे कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे। रिव्हर्स झाल्यात, मात्र इथे बघा मी चर्चाच करत होतो की रवी मात्र जरी बऱ्याच वर्ष क्रिकेटला दिली दूर राहिलेत मात्र तरी सुद्धा खेळ किती चांगला पाहायला भेटतोय। वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाहीये, तो वेळ जाऊ देतो,
पुन्हा एकदा उतरतो 30 दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. मात्र इथे हा चेंडू भिडकावून दिलाय लॉंग 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 बिग वेब आउट ऑफ द पार्क 6 रन. तर इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला भेटलाय लॉंग पल्ल्याचा षटकार आज आपण पाहिला निश्चित अमर टाकोच्या बॅटमधनं. मग इथे केतनच्या बॅटमध्ये देखील त्याच प्रकारचा षटकार पाहायला भेटलाय. टोटल स्कोर आता मात्र खूप वेगळा येते. हा चेंडू सुरेख होता, इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, बॅकअप मध्ये कोणी नाहीये आणि यावेळी मात्र धाव मिळेल एक. एकूण धाबा संख्या 60 धाबा कंप्लीट होतात. बघा किती वेगानं धाबा बनवल्यात. पहिला पावर प्ले मध्ये धाबा आल्या त्या तब्बल 20 धाबा, दुसऱ्या पावर प्ले मध्ये धाबा आल्या होत्या इथे 29 धाबा आणि तिसऱ्या पावर प्ले इथे तिसरा षटक मार्गस्थ असताना 5 चेंडू फेकलेत, 11 धाबा खर्च केल्यात, एकूण 60 धाबा आपण पाहतोय धाबफळकावरती. हा चेंडू रिवर्स खेळतात क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी होते. फर्स्ट विकेट गॉन, पार्टनरशिप तुटते 60 धाबींची आणि पहिला विकेट साठी इथे 60 धाबीची पार्टनरशिप पाहायला भेटली ऋषी बोईर आणि केतन मात्र याच्या माध्यमातून. आणि यावेळी ऋषी बोईर बॅक टू द पवेलियन. तर इथे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावपळकावरती धावा लागल्यात 20.00 ची सरासरी गाठताना तब्बल 60 धावा आपण पाहतो मैदानावरती. निश्चित आपण पाहिलं कल्ला उच्चांक देखील या स्पर्धेमधला पहिला 93 रन जो खिडकाली टीमच्या नावावरती. तर लो स्कोर देखील आपण काल पाहिला होता 28 धावेचा. निश्चित या स्पर्धेमधला लो स्कोर आणि हाय स्कोर देखील आपण पाहिला, कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण आजवर पाहिलं तर सर्वात जास्त धाबा इंग्लंड टीमने बनवल्यात 481 धाबा 50 षटकामध्ये. आणि लो स्कोरमध्ये देखील आपण पाहिले तर टेस्ट मॅचमध्ये 26 न्यूझीलंड संघ ऑल आउट झाला होता. निश्चित आपण पाहतो यावेळेस मॅच देखील खूप चांगली पाहायला भेटते मैदानावर. आपण पाहतो 20.00 ची सरासरी गाठताना यावेळेस आपण पाहतोय वाकलेंड टीमनं तब्बल 60 धाबा एकवटल्यात. जीजी स्पोर्ट वाकलेंड संघ मैदानावरती आपण पाहतो फाईट करतो मैदानावरती. खूप चांगली बॅटिंग केतनकडे पाहायला भेटली. मग नवीन फलंदाज येतोय मैदानावरती यावेळेस जीत भोईर. नावातच खूप काही आहे, कारण नाव आपण पाहतो जीत भोईर, 9 बाईक 1 फोर व्हीलर. हा चेंडू विकेट केलाय, चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ दी विकेट गॉन 6 रन. तर जिथे आपण पाहतो केतन मातेच्या बॅट मधनं अजून एक विस्फोटक स्ट्रोक पाहायला भेटला. चला चेंडू द्यायचा आहे इथे, नवीन जुना चेंडू दिला जाईल सॉरी इथे. तर जिथे आपण पाहतो यावेळेस पहिला चेंडूपती गोलंदाजाचं स्वागत केलंय. गोलंदाज होता अमित आणि पहिला चेंडूपती त्याचं देखील स्वागत केलंय. निश्चित आपण पाहिलं तर इथे प्रत्येक गोलंदाजावरती प्रति हल्ला चढवला. मात्र रवी मात्रेनं फक्त आपल्या ओव्हरमध्ये 11 धाबकाचं आणि एक बहुमूल्य विकेट ऋषी भोईचं यानं प्राप्त केलं.
ज्या ऋषी भोईने तब्बल इथे चार चौकार तर दोन षटकात त्याने ठोकले होते आणि आपल्या टीम साठी त्यानं तब्बल 30 धावेचं योगदान दिला. हा चेंडू अनादर बिगिट, या बीच चेंडू जातो डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर केतन मातेच्या बॅट मधून. अजून एक ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावा. तर 40 धावेची खेळी, 5 षटका, 2 चौकाराच्या मदतीनं इथे केतन मात्रे मैदानावरती 40 धावेवरती खेळतोय. आजभर आपण पाहिले या स्पर्धेमध्ये 3 अर्धशतक पाहायला भेटलेत. चौथं अर्धशतक हा फलंदाज झळका बिळका. सेकंड वरती केतन मात्रे, फुल्लनचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका, चेंडू फेकून दिलाय स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्टँडच्या वरनं. चेंडू सीमा पार, 6 धावा. लगातार 3 चेंडू, 3 षटकार. डीजे किरण या ठिकाणी लगातार 3 षटकार आपण पाहतोय. तब्बल या फलंदाजानं 6 षटकार टोकल्यात तर 2 चौकारच्या मदतीनं इथे 46 धावेची खेळी केली आहे. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते केतन मात्रेकडनं, काय जबरदस्त बॅटिंग करतोय एका मैदानावरती. हा चेंडू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चेंडू स्ट्रोक कन्वर्ट मध्ये कन्वर्ट केलाय. खूप वेगानं चेंडू, इथे मात्र प्रयत्न केला क्षेत्ररक्षकानं, मात्र प्रयत्नांना यश येत नाही. चेंडू निघून जातो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकार. आणि या चौकाराबरोबर ही चौथं अर्धशतक. मी एकदा विनंती करेन प्रेक्षकांना, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. केतन मध्ये बॅट दाखवायची. वेल 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 प्लेड. काय जबरदस्त क्रिकेट मैदानावरती निश्चित आपण पाहतो. इथे 13 चेंडू मध्ये अर्धशतक कम्प्लीट केलाय, जबरदस्त बॅटिंग. या स्पर्धेतला चौथं अर्धशतक त्याच्या नावावरती. हा चेंडू चला बॅटनं स्ट्रेट ऑन दी वाईड इच लॉन्ग ऑन गॉन फॉर रन. तर निश्चित आपण पाहतो यावेळी आपण पाहतो धावपळकावरती दावा खूप वेगळं येत आहेत. एकूण धावसंख्या आमच्या स्कोर आम्हाला सांगतील. टोटल स्कोर झाले धावपळकावरती 86 धावा. आणि यावेळीस देखील अजून एक मोठा प्रहार चेंडूला फेकून दिलाय. यावेळीस चेंडू जातोय स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कक्षामध्ये सरळ 6 धावेसाठी. डीजे 92 रन. का बॅटिंग पाहायला भेटली, कारण आज आपण पाहतो खिडकली टीमनं जरी 93 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या असतील, मात्र त्यांचा विक्रम इथे तोडला जाईल. रेकॉर्ड बनतात फक्त तुटण्यासाठी, कारण निश्चित 434 पहिल्यांदा बनवल्या ऑस्ट्रेलिया टीमनं. त्यांचं उत्तर देताना 3.5 तासामध्ये तो रेकॉर्ड तोडला होता आफ्रिका टीमनं. त्याच मैदानावरती 438 धावा बनवल्या. त्याच्यानंतर श्रीलंका टीमनं देखील 443 धावा बनवल्या. आणि त्याच्यानंतर इंग्लंडनं 444 धावा आपल्या कारकिर्दीमध्ये बनवल्या. आणि तो रेकॉर्ड पुन्हा एकदा त्याच टीमनं तोडलाय. 481 धावा इंग्लंड टीमच्या नावावरती आहेत. मग इथे या स्पर्धेतला हायस्कोर होता 93 गावदेवी खिडकाळी टीमच्या नावावरती. मग इथे 92 धावा 4 ओव्हरमध्ये कम्प्लीट झाल्यात. आज मात्र इथे अजून एक इतिहास पाहायला भेटेल, अर्थातच 100 धावा या स्पर्धेमधल्या पाहायला भेटतील. रन आपण पाहतो मैदानावरती. पहिला चेंडू जीत भोईसाठी, इथे मग तर खूप चांगला चेंडू होता. पडल्यानंतर आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा मिळेल जीत भोई होते स्ट्राइकने भरती, कारण जीत भोई शांत आहेत. त्याने देखील माहिती आहे की एका बाजूनं प्रतिहारला चढवलाय. खूप वेगवान फलंदाजी केली केतन मातेनं. ज्या नावाचं मी चर्चा केली, ज्या नावाबद्दल मी प्रशंसा केली, त्या प्रशंसेला लायक अशी फलंदाजी केली या मैदानावरती केतन मातेनं. क्रिकेटमधला सी फॉर कंट्रोल त्यानं दाखवला. क्रिकेटमधला टी फॉर टॅलेंट किती आहे हे देखील त्यानं सिद्ध केलं मैदानावरती. आणि तब्बल या स्पर्धेतला अर्धशतक. हा चेंडू पुढे येऊन सरसावलाय, चेंडूला प्रहार केलाय, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेनं.
तिथे मात्र थोडस फंबलिंग पाहायला भेटलंय. जोपर्यंत शतरक्षक चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत धाव संख्या 95 उच्चांक गाठलाय मैदानावरती. मी एकदा जोरदार टाळ्यास स्वागत करा या टीमचं, कारण या स्पर्धेचा उच्चांक पाहायला भेटतो मैदानावरती. 95-95 धाबा हा चेंडू, सुरेख फटका. यावेळीस मात्र चेंडू जाईल मिड विकेटच्या वरनं बाउंड्रीलाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. तर मी एकदा पुन्हा प्रेक्षकांना विनंती करेल या स्पर्धेतल्या 100 धावा 101 जीजी स्पोर्ट वाकलन टीमनं 101 धावा धावपळकावरती लावल्यात. काय बॅटिंग, एका बाजूला प्रतिहल्ला चढवताना खूप चांगली बॅटिंग पाहायला भेटली. 67 या स्पर्धेमधला उच्चांक होता 68 धावा. निश्चित योगेश बाबाच्या नावावरती तो देखील इथे टोरलाय लगातार एका पाठोपाठ बॅक टू बॅक षटका दाखवतो मैदानावरती. काय क्लासिक बॅटिंग पाहायला भेटली. आजचा दिवस खूप इथे इम्पॉर्टंट असेल सर्व प्रेक्षकांसाठी. जे जे प्रेक्षक आज इथे उपस्थित झाले त्यांच्यासाठी हा दिवस आता मात्र लकी ठरला, कारण पहिल्यांदा एवढा धाबा या खेळपट्टीमध्ये पाहायला भेटला 107. अजून एक क्लास लोक बघा. ए बी डिव्हिलियर्स स्टाईलनं चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. केतन मात्र ऑन फायर. तर निश्चित 70. यावेळीस देखील अजून एक अनादर हिट बॅक टू बॅक इथे फटके पाहायला भेटतात. यस इज दॅट, दॅट इज अ मॅसिव्ह लॉंग 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 बिग वे. राडा 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 पूर्णपणे राडा केला मैदानावरती. केतन मातेनं 20 बॉल मध्ये 85 धावीची नॉट आउट इनिंग साकारली आणि आपल्या टीमची धाव संख्या आपण पाहणार मैदानावरती 119 धावा आणि 120 धावीची गरज. काय मॅच पाहायला भेटली मैदानावरती. मग इथे निश्चित मी सांगेल या देसाई टीमला निश्चित इथं तुम्हाला प्रयत्न करावे ते करणं, प्रयत्न ती यश प्राप्ती असं म्हटलं जात आहे. आणि निश्चित इथं तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर 120 धावा जो खेळ मैदानावरती केतन माते ऋषीनं केलाय तसा खेळ जर तुम्ही देखील केला तरी सुद्धा ही मॅच जिंकू शकता. तर नेक्स्ट मॅच साठी मी टॉस साठी आमंत्रित करतोय. चला सेकंड राऊंड मध्ये पहिला राऊंड तुम्हाला पाहायला भेटेल. सेकंड राऊंडचा मैदानावरती बिग पार्ट मॅच असेल जी मॅच तुम्हाला पाहायला भेटेल या मैदानावरती. पडले विपक्ष हेडूटने. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचं आहे टॉस साठी, कारण इथे टॉस केला जाईल. सेकंड राऊंड मधला पहिला मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटेल हेडूटने विपक्ष पडले या दोन टीम मध्ये. तर निश्चित इथे आपण पाहतोय जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटली. केतन मातेनं 20 बॉल मध्ये 85 धाबा इथे बनवल्यात, एक विक्रम मैदानावरती बनवल्यात. मग इथे निश्चित मॅच जर जिंकायची असेल तर त्याच पद्धतीनं खेळ देसाई टीमला करावे लागेल. कारण असं म्हटलं जातं की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आणि इथे हौसला जर बुलंद ठेवला तरी निश्चित इथे 120 धाबा देखील कम्प्लीट करू शकतात. कारण निश्चित मी सांगितलं मगाशी साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाबद्दलचा मॅच जिथे निश्चित तो मॅच तुम्हाला आठवावा लागेल तसा खेळ इथे करावा लागेल. तर टॉस साठी मी आमंत्रित करेल इथे यायचंय पडले टीमचे कॅप्टन आणि हेडूटने टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण टॉस साठी यावं. तर मॅच कशी असेल ऐकूया मायक्रोफोन वरती बाबूशाना.
हॅलो 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 तो तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है, और इसके साथ साथ जितने भी माननीय मौजूद हैं मंच के ऊपर, तो बात करेंगे यहाँ पर। देखिए शुरुआत देने के लिए दोनों सलामी बल्लेबाज मैदान के ऊपर, आगाज तो अच्छी हुई है चौकी के साथ। तो चलिए यहाँ पर हमारे योगेश सर ने बताया कि 434 रन बनाने के साथ ऑस्ट्रेलिया सपना में भी नहीं सोचा था कि वो टोटल साउथ अफ्रीका टीम हासिल कर पाएंगे, ये क्रिकेट का इतिहास बता रहा है। लेकिन जो ये दोनों टीमों के बीच में मुकाबला खेल रहे हैं ना, तो इससे गेंदबाजी की बात करेंगे। जय वागे से देसाई टीम के गेंदबाजों ने, हेलो तो टॉस सीधे अपन करते हैं। विनंती करें राजू शेठ भोईर नाम मडगाव चमचे समाज सेवक राजू शेठ भोईर सर्वात मोठा एटीएम मंडल ज्यांना म्हटलं जाते, कारण सर्वात जास्त प्राइज मग ते ऐवजेल असो किंवा चौकार हॅट्रिक असो षटकार हॅट्रिक असो विकेट हॅट्रिक असो, सर्वात जास्त प्राइज लावणारे एटीएम बंडल अर्थातच त्यांना म्हटलं जात आहे। रजूशील भोईर यांच्या शुभासनांपैकी टॉस जिंकला इथे हेडूटने टीमनं, दोन्ही टीमला मी शुभेच्छा देईल। तो चलिए पर हेडुटनी टीम ने टॉस जीते, बड़ी अच्छी टीम है, इस साल काफी अच्छी प्रदर्शन किए हैं। और जय वागे से देसाई टीम की बात करेंगे तो उन्हें भी काफी हारी हुई मुकाबला को जीतने में आदत है, लेकिन यहाँ पर जितना बड़ा लक्ष्य है ये यहाँ से अनुमान लगाना थोड़ा सा मुश्किल है। तो चलते हैं मैदान की तरफ फिर से एक बार। देखिए अपने इस टूर्नामेंट को शुभेच्छा आता वन अरुल की मोहन पाटिल साहब, और उनके साथ साथ मैं देख सकता हूँ ऑकलैंड टीम को भी ऑल द बेस्ट देते हुए एक बड़े अच्छे इंसान नारुल की बात आती है तो बिल्कुल विश्वनाथ मस्कर साहब इस टूर्नामेंट से उनके भी काफ़ी जब लॉर्ड्स उड़ाया गया था बिल्कुल तशरीफ रखे थे, और उनका भी तहे दिल से स्वागत। तो जितने भी दर्शक इस मुकाबला को देख रहे हैं, क्योंकि जब जिजिसपोर्ट ऑकलैंड टीम मैदान के ऊपर होता है तो काफ़ी ढेर सारे दर्शक व्यूवर्स हम जो देखते हैं यूट्यूब के माध्यम से ऑनलाइन के माध्यम से दर्शक मुकाबला को देखते हैं। कोई दर्शक चाहते हैं कि मुकाबला हारे, कोई दर्शक चाहते हैं कि मुकाबला जीते, क्योंकि दोनों टीम के समर्थक देखते होंगे इसलिए दोनों टीम के समर्थक थोड़ी सी निराश होंगे यहाँ पर। जय वागेश्वर देसाई टीम के समर्थक। देखिए पर ओवर की बात करेंगे, पहली ओवर की खेल समाप्त, पहली ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल 7 रन। देखिए औसत की बात करेंगे तो प्रति ओवर कम से कम 24 से 25 के औसत से चलनी होगी, फिर जाके आप इतना आसान नहीं होगा हर ओवर पर 24-25 रन लूटना। क्रिकेट है दोस्तों, कभी कभी ऐसा मुकाबला देखने को मिलता है, एक तरफा मुकाबला अभी तक तो ये कहना मुश्किल है, लेकिन यहाँ से अगर एक ओवर और अच्छी हो जाती है तो फिर यहाँ से जो थोड़ा भी उम्मीद यहाँ जागा हुआ है ना वो उम्मीद दर्शक देखिए खचाखच हम देख सकते हैं। जितने भी स्टैंड यहाँ पर है पूरी तरह से इस मैच के आनंद लेते हुए उनकी भी तहे दिल से स्वागत, लेकिन थोड़ी सी वो भी निराश होंगे। एक तरफ बल्लेबाजी अच्छी देखी और दूसरी तरफ गेंदबाजी, क्रिकेट है दोस्तों। लेकिन जिजिसपोर्ट ऑकलैंड टीम को बात करूंगा ना, ये टीम को अगर आपको सिक्का देना है तो सबसे पहले आपकी गेंदबाजी ताकतवर होनी चाहिए। जो तेजेश यहाँ पर मौजूद हैं इस टूर्नामेंट में हैट्रिक विकेट चटकाए थे मानरे टीम, मैंने उनकी गेंदबाजी देखा बड़ी प्रभावित, तो वैसा चेंज द गेम ओडोल टीम ऐसी गेंदबाजी की ताकतवर टीम शायद उनको टीम को मुश्किल बना सकती है। और देखिए गेंद को खेला पावरफुल, ताकत दिया काफी जोर से, और देखिए फील्डर ने भी उछाल दिया पूरा उछले गेंद के ऊपर, और कितने टीम की संतुलन देखिए यहाँ पर। और जब इतना बड़ा लक्ष्य बन जाता है ना तब गेंदबाज नो डाउट किसी भी दबाव के साथ गेंदबाजी कर लेता है, उन्हें भी पता है शायद 15-20 रन लुटेगा तो चलेगा, लेकिन जो औसत है साई बल्लेबाज बड़े नाम इस साल एक बाइक उनके नाम देसाई के मैदान के ऊपर। देसाई की बात आती है तो हम सबसे पहले सुखदेव काका जी उनकी शुक्रिया अदा करते हैं, प्रमोद माते रिचि मात्रे जो हमारे खास मित्र उनकी भी तहे दिल से स्वागत है, हनुमान पाटिल एक देसाई के। लेकिन यहाँ पर देखिए जय वागेश्वर देसाई टीम, मैं कहूँगा खराब क्रिकेट नहीं खेले अच्छी क्रिकेट, ऐसा नहीं कि गेंदबाजों ने आपके रन लुटा दिए तो वो खराब क्रिकेट है, वही गेंदबाज हैं दूसरे मैदान के ऊपर मुकाबला को जीत दिलाते हैं।
देखिए यहाँ पर केतन महात्रे गेंद विमर गेंद और उसके साथ चौके। इसलिए विमर गेंद के साथ चौके। डीजे मास्टर बिल्कुल अच्छी ऑपरेटिंग तारीफ करना चाहूँगा। डीजे चंदू फुटाने से बिल्कुल काटे गाँव और वो भी पूरी तरह से समझ गए। डीजे वाले को भी तभी मजा आता है जब मुकाबला एक कसमाकस होता है, स्कोरर हो, कमेंटेटर हो, दर्शक हो, लेकिन इस मुकाबला से थोड़ी सी नजरें हटी होगी। केतन मात्रे सब कुछ दिखाने की कोशिश करेंगे। यहाँ पर अच्छे रन बनाए। यहाँ पर केतन मात्रे का कुल टोटल देखिए 85। देखिए आज अगर दिन का खेल समाप्त होने तक अगर वाकलन टीम आगे पहुंचता है तो फिर केतन मात्रे शायद आजकल हम देखते हैं हर टूर्नामेंट में सीरीज, लेकिन ये सब कहना मुश्किल है क्योंकि निलजे के मैदान के ऊपर नवाब पड़ा के पिंटिया जोशी इतनी कमाल की इनिंग्स खेलने के बाद एक समय चर्चा में आया था मैन ऑफ द सीरीज उनकी तरफ जाएगी, लेकिन सुपर फोर तक कम से कम आपको पहुंचनी पड़ती है। और जीतू सेलर जिनके नाम में दिया था इस साल डेविड मिलर आक्रामक बल्लेबाजी जब भी खेलते हैं मजा आ जाती है उनके बल्लेबाजी में। कल वो टीम इस मैदान के ऊपर होंगे। देखिए अच्छी गेंद लेकिन लाइन से भटके, लेंथ बड़ा बेहतर था, व्हाइट का इजाफा, एक्स्ट्रा से रन आ रहे हैं लेकिन मजा नहीं आता होगा इस एक्स्ट्रा रनों से, लेकिन बल्लेबाज को एक कोशिश करनी चाहिए, एक जोखिम लेना चाहिए क्योंकि क्रिकेट है एक दो भर अगर लंबा हो जाता है तो इसी तरह की काफी बंदूक से जैसे निकलती है गोली ऐसी निशानी काफी वार साधना होगा फिर जाके मुकाबले के करीब पहुंच रहे डीजे। तो बल्लेबाजी की बात करेंगे। यहां पर छक्के हासिल किए केतन मात्रे फिर से एक बार तैयार। और ये देखिए फिर से उड़ाया गेंद को हवा में गेंद और कहां से टारगेट थोड़ा छोटा होता फिर ये उम्मीद पूरी तरह से जागता 6 रन। दो ओवर का खेल समाप्त तो टीम का टोटल देखिए 28 रन। तो दोनों बल्लेबाज के बीच में आपस में बातचीत हुआ, वो भी यही सोच रहे होंगे कि हम तो चौके छक्के लगा रहे हैं लेकिन मंजिल काफी दूर है। हेलो तर व्यासपीठापती मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय। अविश गायकर उपसरपंच बाकलन अडेकर उपस्थित आहेत त्यांचं आपण स्वागत करूया। मी गोमा भोईर यांना विनंती करतो की आपण आपले शुभासे अविश गायकर यांचं आपण स्वागत करावं। शुभ सन्मान व्यासपीठापती केळजत आमच्या सन्माननीय पाहुण्यांचं, सन्माननीय वाकलन गावचे उपसरपंच सन्माननीय अविश गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे। थँक्यू सो मच भाऊ। तो बिलकुल सर देख सकते मेहमान नवाजी किरण सिंह ठुमरी साहब उनकी तारीफ करना चाहूँगा। पूरी मेहनत इस दिन इस मुकाबला के लिए और ये टूर्नामेंट का भी इंतजार रहता है 365 दिन सभी दर्शकों को। एक ऊंचा दर्जा का टूर्नामेंट माना जाता है हमेशा और ये मैदान के अंदर अगर किसी भी टीम बाहर की रास्ता देखती है तो एक बड़ी चेहरे पे सदमा एक मायूस लेकर जाएगी। लेकिन अभी यहाँ पर बल्लेबाज सोच रहे हैं कि क्या करें भी तो क्या करें, यहाँ पर मुश्किल हालत है। और ये देखिए अभी तक तो कुछ कर रहे हैं लेकिन मंजिल दिल्ली अभी भी काफी दूर। अंपायर का फैसला का आना इंतजार, क्या फील्डर ने गेंद रोका या चौकी के लिए। चलिए इस सारा आता हुआ यहाँ से 4 रन। तो इस दरमियान व्यासपीठापती अपन बात हमसे वाकलन गाँव के समाजसेवक सन्माननीय विनोद भोई साहब उपस्थित है यदि आपण व्यासपीठापती आपले इथे शुभ सन्मान केला जाईल। मी प्रकाश टोमरे यांना विनंती करतो की आपण आपले शुभासे त्यांचं स्वागत करावं। विनोदता भोईर या ठिकाणी उपस्थित होतात त्यांचं देखील इथे शुभ सन्मान केला जाईल। आमच्या व्यासपीठापती धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन इथे त्यांचा शुभ सन्मान केला जातोय। तो चलिए बिल्कुल अच्छी गेंदबाजी तारीफ करना चाहूंगा और मेहमानों का देखिए सम्मान है। देखिए यहाँ पर कई दर्शक आए थे कि यहाँ पर वाकलैंड टीम का और दिशा के बीच में एक फाइट मुकाबला देखा जाए और जिस मुकाबला को सुबह से हम देख सकते हैं मलंगगढ़ के सूरज पाटिल इंतजार किए थे, लेकिन वो भी सोच रहे होंगे कि हमने मुकाबला की मजा लेने के लिए यहाँ पर इंतजार किए थे लेकिन मजा ही खत्म हो गया। पहले बड़ा लक्ष्य यहाँ पर और कभी कभी क्रिकेट में ये सब दिन आता रहता है
और ये देखिए कोशिश देखिए, का 70-80 का टारगेट होता तो फिर मुकाबला की हालत कुछ अलग होती, अभी भी कोशिश जारी है 6 रन। तो निश्चित व्यासपीठावरती अपन पाहतो अजून एक मान्यवर उपस्थित झाले, तुमचे वाकलेन गावचे समाजसेवक सन्माननीय सत्यमानजी गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील ते स्वागत केलं जाईल। मी दशरथ मात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे त्यांचं स्वागत करावं। दशरथ मात्रे आपण पुढे यावं शुभ सन्मान करण्यासाठी, तर त्यांच्या शुभाचे सन्माननीय सत्यवान गायकर यांचं इथे स्वागत केलं जात आहे। तसेच व्यासपीठावरती आपण पाहतोय इथे उपस्थित मान्यवर आहेत तुमचे सन्माननीय संतोष शेठ चौधरी काटेगावचे, त्यांचं देखील इथे शुभ सन्मान केला जाईल। तत्पूर्वी आपण सत्यमान गायकर यांचं स्वागत करतोय व्यासपीठावरती, तर संतोष चौधरी यांचं देखील इथे शुभ सन्मान केला जातोय। मी किरण टोमरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभाचे शुभ सन्मान करावा या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार। तसेच आमंत्रित करेल इथे मी निलेश मात्रे आमचे दातिवलीचे शाखा प्रमुख आहेत, त्यांना विनंती करून आपण व्यासपीठावरती यावं। निश्चित दातिवली गावचे आमचे शाखा प्रमुख सन्माननीय निलेशजी मात्रे, मी दत्ता ठोंबरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे त्यांचं स्वागत करावं। सिग्नेज क्रिकेट टीमचे कोच दत्ता ठोंबरे या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभाचे त्यांचं स्वागत केलं जातोय। तर दातिवली गावचे शाखा प्रमुख सन्माननीय निलेशजी मात्रे साहेब इथे त्यांचा शुभ सन्मान। थँक्यू। चलिए पर योगेश सर बिल्कुल समय वक्त है, ये मुकाबला में इतना मजा नहीं है, तो सम्मान बिल्कुल लगातार करके लीजिए जितना भी वक्त आपको मिल रहा है। लेकिन मैंने ये बात बताया कि यहाँ पर जय वागेश्वर देसाई टीम ने खराब क्रिकेट नहीं खेली, कहीं ना कहीं उनकी गेंदबाजी थोड़ा सा खराब रहा यहाँ पर। और अब जिस वक्त वाकलन जैसे ताकतवर टीम के सामने थोड़ा गेंदबाजी आपको मजबूती लेकर आनी होगी। और देखिए 3 ओवर का खेल समाप्त, 3 ओवर की समाप्ति के साथ टीम का टोटल 39 रन। देखिए हमारे यहाँ पर 12 खिलाड़ी जय वागेश्वर देसाई टीम के पूरी तरह से 12-13 खिलाड़ी मायूस रहेंगे। क्रिकेट है दोस्तों, देखिए दोनों बल्लेबाज आपस में बातचीत करते हुए यही बातचीत करते होंगे, जो दिलवाले में था हमें अपनों ने लुटा, कहाँ गैरों में दम था, और जहाँ मेरी किस्ती डूबी वहाँ पानी कम था। तो उसी तरह के बल्लेबाजों ने मैदान के ऊपर उतरे, लेकिन उनके सामने टारगेट काफ़ी बड़ा है। ये सब इसलिए मैं क्रिकेट में हमेशा कहता हूँ ना, मारने वाले से बचाने वालों को बड़ा मानता हूँ। देखिए आज भी अगर हिंदुस्तान टीम ऑस्ट्रेलिया पर जाकर ऑस्ट्रेलिया को हरा रही ऐसी बात नहीं, स्टीवन स्मिथ डेविड वॉर्नर नहीं है, लेकिन गेंदबाजी, जब से उनके गेंदबाजी में सुधार आई तब से, क्योंकि पहले सचिन रमेश तेंदुलकर शतक लगाते थे और टोटल 300 के ऊपर जाता था और वो टोटल को गवा देते थे हिंदुस्तान टीम, लेकिन तभी क्या आवाज़ होती थी कि सचिन के शतक पर हिंदुस्तान टीम हारती, ये सिर्फ गलत ही था। क्योंकि अभी देखिए गेंदबाजी हो रही है अच्छी, और देखिए बल्लेबाज शतक विराट कोहली भी लगा रहे हैं इनिंग के पीछे, रोहित शर्मा भी शायद पहली वनडे मुकाबला में थोड़ी सी निराश किए, लेकिन शतक लगाने के बाद टीम को जीत नहीं दिला पाई। लेकिन आपके पास गेंदबाजी अच्छी हो तो फिर आप कोई भी बल्लेबाज को रोक सकते हो। तो देखिए पर चौका आता हुआ, देखिए मैं एक आपको चैंपियंस ट्रॉफी का याद दिला देना चाहूंगा। चैंपियंस ट्रॉफी आपने देखा होगा जो पाकिस्तान ने सीरीज खिताब लिया, बिल्कुल उनकी बल्लेबाजी इतनी फ्लॉप चल रही थी जहाँ अंदाजा भी नहीं लगा रहा था कि सुपर फोर तक वो टीम पहुंचेगी जाकर, और उन्होंने फाइनल जीता। शायद हिंदुस्तान टीम के पास बल्लेबाजी की ताकत थी, जिससे हम देख सकते हैं जिस पर वाकलन टीम, देखिए ये बल्लेबाज को अगर रोक सकते हो ना तो आपको सबसे पहले गेंदबाजी, उनके बल्लेबाजी को रोकोगे तो आप जा सकते हो, लेकिन उनके बल्लेबाज फिर इतनी टोटल बना देंगे जहां आपको पहुंचना मुश्किल बन जाएगा। क्रिकेट है एक रणनीति एक प्लानिंग के साथ, सर जय वागेश्वर देसाई टीम सोचेगा, यहाँ से उनके मैनेजमेंट भी चाहेंगे कि आगे जाकर थोड़ा सा गेंदबाजी के ऊपर ध्यान उन्हें रखनी होगी। और ये टेनिस गेंद है, हमेशा चौकी छक्की की गेंद है, और देखिए यहाँ पर चौका आता हुआ। तो थैंक यू डी सिंह, इथे स्वागत आपण करूया। अजून एक व्यासपीठावरती आपण पाहतो आमचे व्यासपीठावरती दातुरीगचे शाखा प्रमुख सन्माननीय मैजी पाटील उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय काशीनाथ पाटील मानव अधिकार काशीनाथ जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे त्यांचं स्वागत करावं। मानवाधिकार संघटनेचे सन्माननीय काशीनाथजी जाधव यांच्या शुभाचे त्यांचं स्वागत केलं जात आहे। दातुलीगावचे माझे दातुलीगावचे शाखा प्रमुख सन्माननीय महेशजी पाटील, तसेच मी हेटुटणे गावचे फुलचंद्र काळे यांना देखील विनंती करेन आपण व्यासपीठावरती यावं, आपला इथे शुभ सन्मान केला जाईल। देखिए टोटल जाकर पहुंचा यहां से 61-61 रन है, तो सोचिए अगर यहाँ पर 70-80 होता तो फिर शायद यहाँ पर जिसपुर वाकलैंड टीम में हम देख रहे हैं हल्के में गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन फिर भी उनके लिए मुश्किल बन सकता था अगर 60-70-80 तक भी होता टोटल।
लेकिन बड़ा लक्ष्य है यहाँ पर और इसके साथ देखिए चार ओवर का। तो याच दरम्यान व्यासपीठावरती कैलास जी मात्र देखील आहेत पडलेगावचे, त्यांना देखील विनंती करेल आपण ना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। तर यासिन शेख यांना विनंती करेल की आपण आपले शुभासे कैलास जी मात्रे पडलेगाव यांचा आपण शुभ सन्मान करावा। चलिए इसके बाद जो मुकाबला होगा हेडोस्टन पडले के बीच में दोनों टीम है, तो आइए यहाँ पर हम देख सकते हैं कॉमेंट्री बॉक्स के आगे से यहाँ से लाइनअप के साथ मैदान के अंदर जाना पड़ता है और जो टीम के बीच में मुकाबला होती है और वो दोनों टीम लाइनअप के साथ मैदान से बाहर निकलते हुए बड़ी अच्छी यहाँ पर नीति नियम हम जब भी रायगढ़ में होते हैं चर्चा जिक्र करते हैं। यहाँ के रूल रेगुलेशन टाइमिंग के हिसाब से मुकाबला शुरू होना और समय के हिसाब से मुकाबला समाप्त होना और स्टार वे के मैदान के ऊपर हमने देखी वो टाइमिंग जेर भाई और उसके साथ साथ काफ़ी टूर्नामेंट में आजकल ये सब चीज़ देखने को मिल रहा है। और ये देखिए इसके बाद जो मुकाबला होगा विक फाइट मुकाबला पल्ले टीम सुबह के समय, कहते हैं ना किसी भी टीम सुबह का नाश्ता पसंद करते हैं पेनल्टी लेना पसंद नहीं करते हैं, लेकिन उस टीम को 5 रनों की पेनल्टी लगी थी उसके बाद उनकी शुरुआत अच्छी थी। और यहाँ पर देखिए जय वागेश देसाई टीम अच्छी क्रिकेट में कहूँगा 65 रन दिखे, अभी भी चौके छक्के की बारिश। रोहित मैन इनका नाम मैंने जोड़ा था 2014-15 में, कमाल की बल्लेबाजी, लेकिन इस चौके से उनके समर्थक ज़्यादा खुश नहीं होंगे क्योंकि साईनाथ जी कहते हैं ना चांदनी रात में अक्सर बरसात बुरी लगती है, अगर घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है, अगर टीम हार के कगार पर हो तो फिर उत्सव के छक्के से खुश नहीं होंगे। और देखिए यहाँ पर मौसम पूरी तरह से यहाँ पर बेहतर, थोड़ी सी कड़ी धूप है, देखिए कोई शोर शराब नहीं, एक शांत मुकाबला, गेंद को खेलना चाहे कहीं गेंद निकला कहीं, केतन मात्रे जिनके ऊपर काफी सवाल उठा था कि केतन मात्रे काफ़ी बड़ी इंजोरी जिन्हें इस साल शायद क्रिकेट में वापसी करना मुश्किल था और उन्होंने जिस तरह की चुनौती देकर इस टीम में वापसी की और उसके बाद जो उनके गेंदबाजी बल्लेबाजी, देखिए विनोद भूरशा भी इस मैच के आनंद रहे हैं, उनकी भी तहदिल से स्वागत और उनके साथ साथ राजू सेठ भूरशा काफ़ी मान्यवर। और देखिए उड़ाया गेंद को हवा में गेंद, लेकिन AK-47 आपको थोड़ा शुरुआत में करनी चाहिए थी और 6 रन आता हुआ। सन्माननीय कोपर खेळण्याचे आमचे प्रसाद जी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे किरणदादांचे मित्र आहेत, त्यांनी त्यांना विनंती करी आपण व्यासपीठावरती याव। प्रसाद जी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आमचे या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार किरण शेठ ठोंबरे यांचे ते मित्र आहेत, त्या निश्चितच इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया। वाशी कोपर खेळणे निश्चित आज उपस्थित होत आहेत किरणदादांचे मित्र आणि आज त्यांचा शुभ सन्मान देखील केला जातोय। तसेच हेडुटण्याचे आमचे सन्माननीय गणेशजी भंडारी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। गणेशजी भंडारी साहेब विनंती करतो आपल्याला की आपण व्यासपीठावरती यावं, आपला शुभ सन्मान इथे केला जाईल। तसेच हेडुटण्याचे आमचे बालकृष्ण भंडारी विनंती करतो त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं। तो चलिए यहाँ पर दोनों टीम कहते हैं ना जीत मिले ना मिले लेकिन दिल तो मिलना चाहिए और लाइनअप के साथ ऑकलैंड टीम आपको निकलना होगा और जय वागेश्वर देसाई टीम है। और चलिए अगले मुकाबला एडुट ने पल्ले के बीच में बिग फाइट मुकाबला, लेकिन इस मैच के मैन ऑफ द मैच नो डाउट है क्योंकि यहाँ पर जिस तरह के इनिंग्स खेला गया यहाँ पर बड़े इनिंग्स से मैं कहूँगा 5 ओवर के मुकाबले में अगर एक बल्लेबाज ने यहाँ पर 20 गेंद के ऊपर